अमरावती एस आर पी एफ पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न हा बघा सात गुणीला एकोणपन्नासचा सा वर्ग गुणीला तीनशे त्रेचाळीसचा घन भागीला चोवीस शून्य एकचा चौथा घात गुणीला सोळा आठशे सात बरोबर आता राईट साईडला म्हणजे जे बरोबर दिलेलं आहे बरोबर सातचा एम प्लस सोळावा घात दिलेला आहे तर एमची किंमत काढायची आहे ज्यावेळेस तुमच्यासमोर अशा टाईपचं गणित आहे आणि एका साईडला म्हणजे आता मी हा सात गुणीला एकोणपन्नासचा वर्ग गुणीला तीनशे त्रेचाळीसचा घन डिवायडेड बाय चोवीस शून्य एकचा चौथा गुणीला सोळा आठशे सात बरोबर ह्या साईडला म्हणजे ही एका एक साईडला फक्त सात पाया असेल तर तिथे काय चान्सेस आहे की हे सगळे सातच्या पायामध्ये एकतर कन्वर्ट होत असतील म्हणजे रूपांतरित होत असतील किंवा आपापसात कटत असतील तर बघा सात आणि एकोणपन्नास एकोणपन्नास काय आहे सातचा वर्ग आहे म्हणजे सातचा तुम्ही याला वर्ग लिहू शकतात सातचं वर्ग म्हणजे किती एकोणपन्नासचा वर्ग आहे एकोणपन्नासचा वर्ग आहे म्हणजे सातचा वर्ग चा वर्ग आहे गुणीला तीनशे त्रेचाळीस का आहे तर तीनशे त्रेचाळीस आहे सातचा घन सातचा घन चा तिसरा घात आहे हा छेदामध्ये जर बघितलं तर हा चोवीस शून्य एक आपल्याला माहिती नसतं तर त्या कंडिशनमध्ये काय करायचं तीनशे त्रेचाळीस गुणीला एकदा सात करून पाहिजे तर सात्रिक एकवीस हच्चे आले किती तर हातचे आले दोन सात सातशे अठ्ठावीसन दोन तीस हच्चे आले तीन सात्रिक एकवीस आणि तीन किती होतात चोवीस म्हणजे तुम्ही म्हणू शकता की हा किती आहे सातचा चौथा खात आहे म्हणजे छेदातला जो आहे सातचा चौथा खात आहे आणि त्याचासुद्धा चौथा घात आहे त्याचा चौथा घात आहे गुणीला आता परत सोळा आठशे सात आहे जर मी ह्याला सातने गुणायचा सा प्रयत्न केला तर शुन्या। हा किती येईल सात एक सात शून्यला शून्य सात चोक अठ्ठावीस हाचालेले दोन सात दोन्ही चौदा दोन सोळा म्हणजे हा तुम्ही म्हणू शकता की सातचा पाचवा घात आहे त्या साईटला काही लिहिलं नाही तरी चालेल किंवा लिहिलं सातचा एमवा घात प्लस सोळा असं लिहू शकता पुढे काय करायचं आहे आता एवढं सगळं तर लिहिलं तर पुढे काय आहे घातांकाचा एक बेसिक नियम काय तर एचा घातांक एम गुणीला एचा घातांक एन त्याच्या आधी हे समजण्याच्या आधी एचा घातांक एमचा घातांक जर एन असेल है 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 है? तर ह्याचा अर्थ काय होतो तर ह्या दोघांचा गुणाकार असतो एचा घातांक एम गुणीला एन असतो म्हणजेच काय जे तुम्हाला दिलेलं आहे जे तुम्हाला दिलेलं आहे काय दिलेलं आहे सात गुणीला सातचा दुसरा घातचा दुसरा घात म्हणजे सात दोन गुणीला दोन यांचा गुणाकार जर तुम्ही केला तर सातचा चौथा घात येतो गुणीला आता ह्या दोघांचा गुणाकार केला तुम्ही तीन गुणीला तीन तर सातचा कितवा घात येईल नववा घात येईल छेदामध्ये बघा सातचा चा चा चौथा गुणीला चौथा म्हणजे सात चार चोक सोळा सातचा सोळावा घात गुणीला सातचा पाचवा घात आता आपण वापरूया कोणता रूल तर एचा एमवा घात गुणिला एचा एनवा घात कोणताही घात असू वरती ठीक आहे पाया समान आहे पाया समान आहे बेस समान आहे पावर डिफरंट आहे किंवा सेम असेल पण इथे काय आहे का गुणागार आहे तर पाया फक्त एकच घ्यायचा यांची तुम्ही काय करायचं आहे जर या दोघांमध्ये गुणाकार असेल तर बेरीज करायची एम प्लस एन आता यांची बेरीज करून घेऊ आपण इथे काहीच घात नाही म्हणजे इथे एक आहे सातचा एक आणि चार पाच आणि नऊ कितवा घात तर चौदावा घात छेदामध्ये किती तर छेदामध्ये सात सोळा म्हणजे हा पाया समान आहे बघा सोळा अधिक पाच किती झाले एकवीस बरोबर काय तर सातचा एम प्लस सोळा आता दुसरा परत एक नियम घातांकाचा की एचा घातांक एमचा घातांक छेद एन जर असं दिलेलं असेल तर ह्याचा अर्थ होतो एचा घातांक पायासमान आहे एम जशाला तसा पहिले घ्यायचा जो वरती आहे तो पहिले लिहायचा बघा जो वरती असतो तो पहिली लिहायचा आणि जो छेदत असतो तो त्याच्यातून मायनस करायचा आपण गुणाकार करताना काय करतो प्लस करतो पण वजा बाकी करताना वरचा आधी लिहायचा मायनस एन लिहायचा म्हणजे काय येणार आहे बघा सातचा चौदा भागात वरती जर पाठवले तर हा एकवीस घात बरोबर सातचा एम प्लस सोळा आता सातचा चौदा वजा एकवीस म्हणजे किती सातचा वजा सातवा घात बरोबर किती येणार आहे एम प्लस सोळा सातवा एम प्लस सोळा आता जर अजून एक घातांकाचा नियम काय म्हणतोय जर जर ए चा घातांक एम बरोबर एचा घातांक एन म्हणजे ज्यावेळेस पाया समान असेल पाया समान असेल आणि घातांक काही असो पॉवर काही असो त्या पावर काय असतात सेम असतात म्हणजे जर पाया समान असेल दोघांच्यामध्ये इक्वलचं साईन असेल बरोबरचं सा चिन्ह असेल तर त्यांचा घातांक का हा काय असतो समान असतो म्हणजे एम बरोबर एन ह्याच्यावरनं तुम्हाला इथे पाया समान आहे पाया समान आहे पाया पाया, पाया कॅन्सल झाला इथे किती राहिला मायनस सात बरोबर किती एम अधिक सोळा तर एमची किंमत काढायची आहे हा प्लस सोळा आहे आपण तिकडे पाठवला हा मायनसमध्ये जाईल म्हणजे एम फक्त जर ठेवला तर तिथे ऑलरेडी मायनस सात होते हा प्लसवाला सोळा तिकडे पाठवला हा वजा सोळा होईल म्हणजे किती होईल एम बरोबर वजा सात वजा सोळा किती होतील सात आणि सोळा यांची बेरीज करा सात आणि सोळा होता ते वीस आणि हे वजाचं चिन्ह वजाला ठीक आहे तर ऑप्शन क्रमांक एक वजा तेवीस हे तुमचं उत्तर आलेलं आहे जर तुमचे काही डाऊट्स आहे प्रश्न आहेत तुम्हाला आणि ते माझ्यापर्यंत पोचायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे बघा हा क्यू आर कोड स्कॅन करा त्यासाठी आणि जे गरजवंत विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी आपण नाम मात्र फीस ठेवलेली आहे जे तुम्ही दिवसभरात कधीही कुठेही शंभर रुपये सहज उडू शकता अशी फीस ठेवलेली आहे फक्त एकोणसाठ रुपयामध्ये हे मेंबरशिपवाले व्हिडिओज तुम्हाला जर हवे असतील तर खालचा क्यू आर कोड स्कॅन करा आणि आपलं व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्या व्हॉट्सअप चॅनलला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर राईट साईडचा क्यू आर कोड आहे तो स्कॅन करा धन्यवाद